नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आर एस अग्रवाल सीरीजमधला एजेस हा टॉपिक आपण बघणार आहे. ठीक आहे, एम पी एस सीचं सीसॅटचं पुस्तक लिहिलं आहे मी. 88 प्रश्नपत्रिकांचं समावेशन, 3000 प्लस जास्त प्रश्न आहेत त्याच्यात गणित आणि बुद्धिमत्ताचे. तर नक्की घ्या, तुम्हाला 100% फायदा होणार आहे. कंबाईनची प्रिलिम्स येईपर्यंत तुमचं हे पुस्तक सगळं सॉल्व होईल आणि सगळे आयोगाचे प्रश्न आहेत. एकदम सोप्या मेथडने फॉर्म्युलाचा कमीत कमी नगण्य म्हणलं तरी चालेल असा वापर करून ते सोडवलेलं आहे. त्याची ऑर्डर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि माझा कोर्स जॉईन करायचा असेल तर एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करून तुम्ही तिथं सीसॅट किंवा गणित बुद्धिमत्ता या दोन्हीपैकी कशाचा एक कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आणि अभिषेक सीसॅट या चॅनलवर तुम्ही तुमच्या शंका वगैरे विचारू शकता. तिथं मी सगळ्या सीसॅट रिलेटेड किंवा इतरही गोष्टी मी तिथं डिस्कस करत असतो. तर आपण डायरेक्ट कन्सेप्टकडे जाऊ. आपला नेहमीचा जो पॅटर्न आहे त्याप्रमाणे मी जातो आहे. काय पॅटर्न आहे? पहिल्यांदा एजेस जर चालला असेल तर आपण एजेसची कन्सेप्ट समजून घेणार आहे आधी. तर फक्त एकच कन्सेप्ट आहे एजेसची. एजेसची फक्त एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे डिफरन्स बिटवीन टू पर्सन. डिफरन्स बिटवीन एजेस ऑफ टू पर्सन इज ऑलवेज सेम. म्हणजे काय? दोन व्यक्तीच्या वयातील फरक नेहमी समानच असणार आहे. थोडक्यात, ए आहे, बी आहे, आजचं वय 10 आहे, बीचं आजचं वय 12 आहे. 5 वर्षांनी एचं आजचं वय 15 होईल, बीचं आजचं वय 17 होईल. पण जो हा दोनचा डिफरन्स आहे तोच कायम राहणार आहे. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, कन्सेप्टमध्ये वापरायचं आहे. आणि मग ते कसं विदाऊट एकसुद्धा सुटतात गणितं ते तुम्हाला कळून जाईल. ही एकच कन्सेप्ट आहे एजेसची. रेशो अँड प्रोपोर्शनचं ॲप्लिकेशन आहे एजेस. तर आपण बघूया. बाकी जसं मी कोर्समध्ये तर डिटेल घेतलेलं आहे, आता आपण ह्याचे एक्झाम्पल ह्याच्यातून सुटतात का ते आपण चेक करू. पहिलं, सचिन इज यंगर दॅन राहुल बाय 4 इयर्स. आता जे ती कन्सेप्ट कुठं लागते, जे आपण ते रेशो वगैरे काढून तुम्ही इक्वेशन काढून सोडवतो ना त्यावेळी ती कन्सेप्ट लागते. बाकीच्या ठिकाणी तर नॉर्मलच आहे. सचिन इज यंगर दॅन राहुल बाय 4 इयर. सचिन इज यंगर दॅन राहुल म्हणजे राहुल मायनस 4 बाय 4 इयर्स. ओके, नंतर त्यांनी काय म्हटलं आहे, इफ देअर एजेस आर इन द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ 7:9. म्हणजे दोघांच्यातला फरक किती दिला रे, 4 दिला आहे. त्यांचा रेशो किती दिला आहे, 7:9. पण मग मला सांगा आपल्यातला फरक किती आहे रे, 2. मग पुन्हा तेच, आपल्या 2 ते काय म्हणतात रे, 4 फरक आहे. हे एस इज इक्वल टू आर मायनस 4 म्हणजेच काय, दोन्हीच्यातला फरक आहे तो. आर मायनस एस इज इक्वल टू 4 म्हणजे दोघांच्यातला फरक. मग आपल्यातला फरक किती आहे, 2 आहे. मग आपलं 2 म्हणजे त्यांनी किती सांगितलं आहे, 4 वर्ष. म्हणजे आपल्या 2 ची किंमत करतायत तर आपल्या 1 2 करत असतील. मग आपल्या 1 2 करतायत तर आपल्या 9 18 होईल, आपल्या 7 14 होईल. आणि त्यांच्यातला फरक विचारला आहे, म्हणजे त्यांचं वय विचारलं असेल तर हा सचिन असणार आहे कारण सचिन यंगर आहे, सचिन छोटा आहे. आणि हा राहुल असणार आहे कारण 9 मोठा आहे तो. ठीक आहे, विचारलं आहे कोणाचं वय, हाऊ ओल्ड इज सचिन. ठीक आहे, किती असणार आहे, 7 2 14 आहे का, नन ऑफ दीज आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न, द रेशो बिटवीन द प्रेझेंट एजेस ऑफ पी अँड क्यू इज 6:7. पी अँड क्यू इज 6:7 इफ क्यू इज 4 इयर्स ओल्डर दॅन पी. इफ क्यू इज 4 इयर्स ओल्डर, आत्ता तरी किती आहे, 1 आहे. म्हणजे आपल्या 1 ते 4 म्हणत आहेत. ठीक आहे, इफ क्यू इज 4 इयर्स ओल्डर म्हणजेच क्यू काय होणार, 28. पी काय होणार, 24. ठीक आहे, ज्यांनी कोर्समधलं लेक्चर बघितलं नाही त्यांनी आधी कोर्समधलं लेक्चर बघा तर हे समजणार आहे. ओके, डायरेक्ट काय करतो हे झालं, हे बेसिक आहे आता. ठीक आहे, पी, वॉट विल बी द रेशो ऑफ द एजेस ऑफ पी अँड क्यू आफ्टर 4 इयर्स. आता आजचं तर काय आलं, 24 आणि 28, अजून 4 वर्षांनी काय होणार, 24 आणि 4 28, 28 आणि 4 32. मग रेशो काय होणार, 4 7 28, 4 8 32. रेशो काय होणार, 7:8. कळलं का, 7:8 आहे का ऑप्शन, ऑप्शन नाही आहे पण नन ऑफ दिस हा ऑप्शन आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, रेशो काय होणार आहे, 7:8 होणार आहे. कळत आहे का. पुढे, नेक्स्ट, द रेशो बिटवीन द प्रेझेंट एजेस ऑफ पी एन क्यू इज 5:7. 5:7
इफ द डिफरेंस बिटवीन क्यूज प्रेजेंट एज एंड पीज एज आफ्टर 6 ईयर इज 2. ठीक है, डिफरेंस बिटवीन काय म्हटलंय, क्यूज प्रेझेंटेज म्हणजे क्यूच्या आजच्या वयाचं, की क्यूचं आजचं वय काय 7 आहे. मग जर समजा आपण क्यूचं आजचं वय 7x पकडलं, ठीक आहे, तर हे आजचं वय. आणि त्यांनी काय विचारलं, इफ द डिफरन्स बिटवीन क्यूज प्रेझेंटेज अँड पीज एज आफ्टर 6 इयर्स, आणि पीचं 6 वर्षानंतरचं म्हणजे 5x+6, ठीक आहे, इज 2. ह्यांच्यातला डिफरन्स काय म्हटलं आहे त्यांनी, ह्यांच्यातला डिफरन्स आहे. देन व्हॉट इज द रेशो, व्हॉट इज द टोटल पी एन क्यूज प्रेझेंट एज, व्हॉट इज द टोटल ऑफ पी एन क्यूज प्रेझेंट एज, म्हणजेच थोडक्यात काय करायचं आहे, 7x+5x+6 बरोबर काय सांगितलं त्यांनी, 2 सांगितलं. हे लिहून घेतलं आपण, मग काय येणार हे 7x+5x, 2x+6 = 2, 2x बरोबर काय येणार, इकडे गेलं की 8 येणार हे, आणि एक्स बरोबर काय येणार, 4 येणार. मग एक्स बरोबर 4 आलं तर 4×5=20, 7×4=28. पी आणि क्यूचं काय वय 20 आणि 28 आहे. त्यांनी विचारलं आहे काय, व्हॉट इज द टोटल पी एन क्यूज प्रेझेंटेज, 20 आणि 28 किती झालं, 48. कळालं का? ठीक आहे. नेक्स्ट, ॲट प्रेझेंट द रेशो बिटवीन द एजेस ऑफ अरुण अँड दीपक इज 4:3. अरुण अँड दीपक इज 4:3. आफ्टर सिक्स इयर्स अरुण्स एज विल बी 26 इयर्स. अरुण्स एज विल बी 26 इयर्स आफ्टर 6 इयर्स. म्हणजे आत्ता किती आहे रे, 20 आहे. म्हणजे आपल्या 4 ते 20 म्हणत आहेत, तर आपल्या 1 काय येणार, 5. मग आपल्या 1 5 आलं तर आपल्या 3 = 15. कळलं? व्हॉट इज द एज ऑफ दीपक ॲट प्रेझेंट, काय रे दीपकचं प्रेझेंटेज, 15 आहे, एक ऑप्शन आहे. कळलं का, किती सिम्पल आहे, 6 आणि 26 आहे. मग 4 म्हणजे काय येणार, आजचं काय, हे आजचा रेशो आहे ना, मग 26 आहेत 6 वर्षानंतर, तर आजचं काय 20, वयाच्या भाषेत 20 वर्ष आलं, आपल्या भाषेत 4 आहे, आपल्या 4 = 20 पकडले तर आपल्या 1 = 5 येणार, मग आपल्या 1 = 5 असेल तर आपल्या 3 = 15 येणार. हे आत्तापर्यंत ह्या गोष्टी आपला आणि त्यांचं तुमच्या हाताचा खेळ बनायला पाहिजे, जर तुम्ही माझे लेक्चर रेग्युलर बघत असाल तर. परत, प्रेझेंट एजेस ऑफ एक्स अँड वाय आर इन द रेशो 5:6 रिस्पेक्टिवली. एक्स and y are 5:6 respectively. 7 years hence this ratio will be 6:7. 7 वर्षानंतर हा रेशो काय बनलाय, 6:7 बनलाय. व्हॉट इज द एक्स प्रेझेंटेज, आता बघा काय पाहिजे आपल्याला, 7 वर्षानंतर, पण डिफरन्स कॉन्स्टंट आला पाहिजे, आहे का रे कॉन्स्टंट, आहे 1, हा पण 1, म्हणजे डिफरन्स काय आहे, कॉन्स्टंट आहे आपला, म्हणजे आपले रेशो आधीपासूनच ॲडजस्टेड आहेत. आता मला सांगा किती वर्षानंतर म्हणले, 7, वाय किती झाला रे, 6×7 झाला आहे, म्हणजे कितीनं वाढलाय, 1 वाढलाय, पण त्यांच्या भाषेत कितीनं वाढलं रे, आफ्टर 7 इयर्स, म्हणजे त्यांच्या भाषेत 7 वाढलंय, 7 वर्षांनी, म्हणजे आपलं 1 म्हणजे त्यांचं 7 वर्ष आहे, म्हणजे आपलं 1 म्हणजे त्यांचं काय झालं, 7 वर्ष. मग म्हणजेच आपलं 1 म्हणजे त्यांचं 7 वर्ष झालं असेल, तर आपलं 6 म्हणजे किती झालं रे, 6×7=42, आपलं 5 म्हणजे किती झालं, 5×7=35, एक्स काय आला, 35, वाय काय आला, 42. विचारलं काय बघा, व्हॉट इज द एक्स प्रेझेंट एज, एक्सचं प्रेझेंटेज काय आहे, 35, हा एक ऑप्शन आहे. काय केलं, 5×6 होता, 6×7 होता, डिफरन्स चेक केला, 1:1, म्हणजे रेशो आधीपासून ॲडजस्टेड आहेत, नसले तर करून घेतले असते. मग आपला वाय कितीनं, 6×7 झाला, हे इकडं पण सेमच असतं बरं का, 5×6 होत असतं, तेच तर कन्सेप्ट आहे. ठीक आहे, इकडं पण 1 वाढलेलं असतं, तीच कन्सेप्ट आहे. हे ज्यावेळी समान येतात त्यावेळी हे सुद्धा समानच वाढलेले असतात. ठीक आहे, एजेसचे प्रॉब्लेम सोडवताना, ओके, तुम्ही तसा प्रॉब्लेम तयारच नाही करू शकत मग. ठीक आहे, 1×7 आहे, मग 6×42, 5×35, हे 35 म्हणजेच काय, आपलं एक्स आहे, किती आलं, म्हणजे एक्सचं प्रेझेंटेज 35 वर्ष. पुढचा प्रश्न, प्रेझेंट एजेस ऑफ समीर अँड आनंद आर इन द रेशो ऑफ 5:4 रिस्पेक्टिवली. 3 years hence द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 11:9. प्रेझेंट एजेस काय आहे, 5:4 आहे, कोणाचं, समीर अँड आनंदचं, समीर अँड आनंद. 3 year हेन्स द रेशो विल बी 11:9, रेशो इज 11:9. व्हॉट इज द आनंद प्रेझेंट एज, आता हे कधीचं आहे, 3 वर्षानंतरचं आहे, हे
हे 3 वर्षानंतरचं आहे. मग मला सांगा डिफरन्स किती आहे, 1 आहे. इथं कितीचं आहे, 2 आहे. म्हणजे डिफरन्स समान नाही आहे, तर करून घेतला पाहिजे. इथं 2 आहे तर इथं 2 करता येईल. ह्या सगळ्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. मग किती होतं आहे, 2 × 5 = 10, 2 × 4 = 8. हे आहे असंच 11 9. आता बघा डिफरन्स इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. आता रेशो ॲडजस्ट झाले. आता मला सांगा येस आणि ये, आता ह्यांचा विचार करायचा नाही, ह्या रेशोचा नवीन रेशो घ्यायचे ॲडजस्ट केलेले. आता काय झालं, 8 × 9 झालं, म्हणजे 1 वाढलं. पण त्यांनी किती न वाढवलं रे, त्यांनी किती न वाढवले बघा, 3 years हेन्स, 3 वर्षानंतर. म्हणजे आपल्या 1 ते कितीची किंमत करतायत, 3 वर्षांची किंमत करतायत. मग आपल्या 1 म्हणजे त्यांचं 3 असेल, तर आपलं 8 म्हणजे त्यांचं 24, आपलं 10 म्हणजे त्यांचं 30. कळलं का? ही तर 2 गुणलं म्हणून रेशोमध्ये चेंज होतं का, 10 8 काय, 5 4 काय, आपण ते रेशो ॲडजस्टमेंट म्हणतो आहे. त्यांनी विचारलं काय, व्हॉट इज आनंद्स प्रेझेंट एज इन इयर्स. आनंदचं प्रेझेंट एज काय, याच्याखाली 8 आहे, 8 × 3 = 24. आनंदचं एज काय असणार आहे, 24. कळायला का? ठीक आहे, ज्यांना शिकायचं असेल त्यांनी यावर जाऊन कोर्स जॉईन 100% करा. आणि मला याच्यावर तुम्ही कॉल केला तरी चालेल, किंवा मॅसेज करा. मॅसेजनं आजकाल सगळी कामं होतात. 90 21 74 73 91. ओके, लेक्चर पूर्ण पाहण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला मॅथ्स रिझनिंग तसेच संपूर्ण सीसॅट हे 2 कोर्स दिसतील, ते तुम्ही जॉईन करू शकता. तुमची गणिताची भीती ही नक्की जाईल, हे मी खात्रीने तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत, माझी विदाउट फॉर्म्युला मेथड हे आवडत असेल तर हे लेक्चर तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.